नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला जीवन संध्या या मराठी चित्रपटाविषयी माहिती व या चित्रपटाच्या काही अननोन फॅक्ट्स सांगणार आहे. जीवन संध्या हा चित्रपट 9 नोव्हेंबर 2021 रोजी ॲमेझॉन प्राईमवरती रिलीज झाला आहे. या चित्रपटाला IMDB वरती 10/9.2 अशी IMDB रेटिंग दिलेली आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर आणि रायटर जे आहेत ते दीपक प्रभाकर मंदाडे हे आहेत. आणि या चित्रपटाच्या कास्टमध्ये आपल्याला अशोक सराफ, किशोरी शहाणे आणि समीर धर्माधिकारी यासारखे काही कलाकार दिसले आहेत. आता आपण या चित्रपटाच्या काही अननोन फॅक्ट्स म्हणजेच अज्ञात तथ्याविषयी माहिती घेऊया. तर या चित्रपटाची पहिली अननोन फॅक्ट ही आहे की या चित्रपटामध्ये अशोक सराफ आणि किशोरी शहाणे ही जी जोडी आहे ही 16व्या वेळेस आपल्याला एकसोबत दिसलेली आहे. आता आपण या चित्रपटाची दुसरी अननोन फॅक्ट पाहूयात. तर या चित्रपटाची दुसरी अननोन फॅक्ट ही आहे की या चित्रपटाच्या दरम्यान अशोक सराफ जे आहेत त्यांना थोडीशी नेक इंजुरी होती, तरी देखील त्यांनी कन्सिस्टंटली 10 दिवस शूटिंग करून या चित्रपटाची शूटिंग जी आहे ती पूर्ण केली. आता आपण या चित्रपटाची तिसरी अननोन फॅक्ट पाहूयात. या चित्रपटामध्ये अशोक सराफ जे आहेत ते त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये आतापर्यंत त्यांचं पहिलं कॅरेक्टर जे आहे ते जे की या चित्रपटामध्ये मृत पावलेलं आहे. या चित्रपटाची चौथी जर अननोन फॅक्ट पाहिली तर किशोरी शहाणे ज्या आहेत त्या बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंट होत्या, त्यामुळे त्यांना त्या घरामध्ये 100 दिवस राहायचे होते बिग बॉस हाऊसमध्ये. त्यामुळे या चित्रपटाचे जे आहे शूटिंग 3 महिन्यासाठी थांबले होते. आता आपण या चित्रपटाची 5वी अननोन फॅक्ट पाहूया. या चित्रपटामध्ये रमेश देव आणि सीमा देव हे जे रिअल लाईफ कपल आहे ते आपल्याला रिअल लाईफ कपल म्हणून देखील दिसले आहे. आता आपण या चित्रपटाची शेवटची आणि 6वी अननोन फॅक्ट पाहूयात. तर 6वी अननोन फॅक्ट अशी आहे की अशोक सराफ जे आहेत त्यांनी समीर धर्माधिकारीचा जो पहिला चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये त्यांच्या वडिलाची भूमिका साकारली होती. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जे आहे अशोक सराफ यांनी समीर धर्माधिकारी यांच्या चित्रपट वडिलांची भूमिका जी आहे या चित्रपटामध्ये साकारलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणती अननोन फॅक्ट आवडली मला कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद.